दलित महासंघ, नवनाथ मित्र मंडळ आणि महेशनगर ग्रामस्थ यांच्या वतीने यावेळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. तेलंगणा येथील 6 वर्षीय मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, अन्यथा दलित महासंघाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तेलंगणा येथील 6 वर्षीय मुलीवरती अत्याचार झालेल्या त्या मुलीला दलित महासंघ, नवनाथ मित्र मंडळ आणि महेशनगर ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. हैदराबाद येथील तेलंगणा येथे 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा दलित महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय. नवनाथ मित्र मंडळ, दलित महासंघ आणि महेशनगर ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून 6 वर्षीय मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दलित महासंघाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय की लवकरात लवकर या आरोपींना शिक्षा करा, अन्यथा दलित महासंघाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येईल. यावेळी दलित महासंघ जिल्हा युवक अध्यक्ष सुरेंद्र सिंघारू, भिंगार शहर प्रवीण जाधव, नवनाथ मित्र मंडळ अध्यक्ष आदर्श गाडे, उपाध्यक्ष राहुल वाघमारे, महेश गाडे, विनोद वैरागर, रचित क्षीरसागर, विकी पवार, हर्ष, अनिकेत आरू, निलेश लोखंडे, प्रशांत उकरडे, महेश साळवे, मयूर साळवे, राहुल परदेशी, रोहित लोखंडे आदी उपस्थित होते. दलित महासंघ जिल्हा युवक अध्यक्ष सुरेंद्र सिंघारू म्हणाले की भारतामध्ये असे अत्याचार दिवसेंदिवस घडत आहेत. प्रशासनाला कधी जाग येणार आणि कधी या अत्याचाराविरुद्ध लवकरात लवकर कारवाई होणार? प्रशासन झोपलंय का? दलित महासंघाच्या वतीनं प्रशासनाला आव्हान केलंय की लवकरात लवकर त्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. आज महेशनगर या ठिकाणी नवनाथ मित्र मंडळ, महेशनगर ग्रामस्थ व दलित महासंघ यांच्या वतीने जे काही तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी एक दुर्दैव घटना घडली, एका चिमुकल्या नन्या परीवर जे काही दुष्कर्म, 4 माणसाने जे काही दुष्कर्म केले, त्या दुष्कर्माचा आज दलित महासंघाच्या वतीने, नवनाथ मित्र मंडळाच्या वतीने व महेशनगर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जगभरामध्ये जे काही कुठेही दुर्दैव घटना घडली तर त्या घटनेसाठी आम्ही निषेध तर करतोच, परंतु एक आम्हा सर्वांना या गोष्टीवर, या लोकांचा खूप राग आहे आणि प्रशासनासाठी पण खूप मोठा राग आहे. तर त्याचं कारण असं आहे की का आपलं प्रशासन आत्ता पण झोपलेलंच आहे का? आजपर्यंत कितीतरी अशी बातमी घडलेली आहेत, कितीतरी अशी दुर्दैव ही अशी घटना आपल्या भारतामध्ये जी घडत आहे, ह्या घटनेसाठी आम्ही त्यांचा जाहीर निषेध तर करतोच, परंतु सरकाराला एक हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ही जे काही अशी दुर्दैव घटना घडती तर या घटनेवर लवकरात लवकर कडक कानून कायदा आणावा, अन्यथा दलित महासंघाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन करू. आणि तसंच ग्रामस्थांच्या वतीने, नवनाथ मित्र मंडळाच्या वतीने आज महेशनगर या ठिकाणी सर्व महेशनगर या ठिकाणी महिला व बालगोपालांना घेऊन आम्ही कॅन्डल मार्च काढलेला आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.